छत्रपती शाहू स्टेडियमवर आजपासून व्हेटरन्स फुटबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत 8 संघ असून 40 वर्षावरील फुटबॉल खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेत. या स्पर्धेत लीग कम नॉकआउट असे सामने होणार आहेत. शिवशाही आणि शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीनं या स्पर्धेचं आयोजन केलंय. बालगोपाल तालीम मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू रघु पिसे, प्रॅक्टिस क्लबचे प्रकाश रेडेकर, पाटाकडील तालीम मंडळाचे बाळासाहेब निचिते, संपत जाधव, फुलेवाडी संघाचे रमेश देवासकर या ज्येष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन झालं. शशिकांत नलवडे 11 विरुद्ध अमर अपराध 11 यांच्यात सामना झाला. या सामन्याच्या 3 मिनिटाला शशिकांत नलवडे संघाचा योगेश सरनाईक यानं मैदानी गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ अमर सरनाईक यानं 17 मिनिटाला तर 24 मिनिटाला राजेश पाटील यानं 3 गोल करून संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. अमर अपराध 11 संघाच्या अमर अपराध यांनी 30 मिनिटाला गोल करून शशिकांत नलवडे संघाची आघाडी 1 गोलनं कमी केली. त्यापाठोपाठ अतुल राबाडे यानं 35 मिनिटाला गोल नोंदवला. संपूर्ण वेळेत अमर अपराध संघाला शशिकांत नलवडे संघाची बरोबरी साधता आली नसल्यानं शशिकांत नलवडे संघानं हा सामना 3-2 गोल फरकानं जिंकला. दुसरा सामना अण्णा 11 आणि गडहिंग्लजच्या दीपक कुप्पन्नावर संघादरम्यान झाला. अण्णा 11च्या अजित पोवारनं 17, 19 आणि 23 मिनिटाला गोल नोंदवून हॅट्रिक केली. गडहिंग्लजच्या दीपक कुप्पन्नावर संघाला संपूर्ण वेळेत गोल नोंदवता आला नाही, त्यामुळं अण्णा 11 संघानं हा सामना एकतर्फी जिंकला. आपले वडील आणि काका यांचा खेळ पाहण्यासाठी आलेला युवा फुटबॉल खेळाडू यश जांभळे यानं जुन्या खेळाडूंकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे अशी प्रतिक्रिया दिली. लोकांकडून ऐकून असं आलंय की त्यांचा खेळ जुना असा चांगला होता, पण आत्ता जरी आम्ही बघायला गेलो तर त्यांचे पासिंग, त्यांचे टचेस जे जुने होते ऐकून आलेले आहेत तसेच आम्हाला आत्ता बघण्यास मिळालेले आहेत. जुने गोल, जुने हे त्यांचे परफॉर्मन्स हाय जसा जुना आहे तसा आत्ता चांगला आहे. त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकण्यासारखे आहे आणि तरुण पिढीने ते येऊन शिकावे अशी माझी विनंती आहे. अशा स्पर्धेमुळे उतरत्या वयात ही एक प्रकारची ऊर्जा मिळत असून या स्पर्धा अशाच सुरू ठेवाव्यात अशी भावना खेळाडू अजित वाडेकर यांनी व्यक्त केली. आणि ह्यात ज्या स्पर्धा भरल्या शिवाजी पाटील आणि पट्टाणी यांच्यामुळे आम्हाला वयाच्या 40 वर्षाच्या वरच्या लोकांशी खेळायला मिळायला लागले. ही कोल्हापूरकरांना चांगली संधी दिलेली आहे शिवाजी पाटील सरांनी. यातून एक नवीन पिढीला एक चांगला अनुभव मिळणार की अजूनसुद्धा 40 वर्षावर लोक खेळू शकतात. दंगा नाही, काय नाही, भांडणं नाहीत. फुटबॉल जोपासला जातो आहे. कोल्हापूरचा फुटबॉल वाढण्यासाठी तिने केलेलं हे कार्य चांगलं आहे आणि असंच कार्य तिने पुढे चालू ठेवावं. आत्तापर्यंत मी फुलेवाडी संघाचा गेली 16 वर्ष झालं कोच म्हणून. मी फुलेवाडी संघाचा संघ व्यवस्थापक कोच सगळे मीच बघतो आहे. आणि आत्ता झालेल्या मॅचमध्ये आम्ही 3-2 हरलो, खरं आम्हाला एक ऊर्जा मिळाली, नवीन ऊर्जा मिळाली की खेळण्यासाठी आणि आम्ही त्या चुरशीने खेळलो. तर उतरत्या वयातही शरीर तंदुरुस्त राहावं हा उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन केल्याचं अकॅडमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी सांगितलं. स्पर्धेचा अंतिम सामना 18 मे रोजी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आजोबा, वडील, काकांचा खेळ पाहण्यासाठी नातेवाईकांनी हजेरी लावली होती.